सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कापूस भाजीपाला आणि वेगवेगळ्या फळबागांमध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. सोयाबीन कापूस यासारख्या पिकांमध्ये रोपावस्थेतच गोगलगाईचा प्रादुर्भाव होत असल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे याविषयीचा सल्ला दिला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रानं. तर जाणून घेऊयात तो नेमका सल्ला काय आहे. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत त्यामुळे गोगलगाईंना लपण्यास जागा राहणार नाही. संध्याकाळी किंवा सूर्योदयाआधी शेतातल्या गोगलगाई गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगाई जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडं मीठ किंवा चुना टाकून त्या पोत्याचं तोंड उघडं न ठेवता घट्ट बंद करावं जेणेकरून त्यामधल्या गोगलगाई पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आतमध्येच मरून जातील. शेतामध्ये किंवा बागेत 7 ते 8 मीटर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषांचे ढीग किंवा गोंडपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगाई त्या ठिकाणी आशायला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगाई आणि त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत. लहान शंखींसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शियम क्लोराईडचा सुद्धा नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो. शेत किंवा बागेच्या सभोवताली बांधापासून आत तंबाखू भुकटीचा किंवा चुन्याचा 5 सेंटीमीटर रुंदीचा पट्टा हा गोगलगाईंना शेतात जाण्यासाठी प्रतिबंध म्हणून नियंत्रणासाठी टाकू शकता. फळबागेमध्ये झाडाच्या खोडाला 10% बोर्डो पेस्ट लावल्यास गोगलगाई झाडावर चढत नाही. स्नेल किल दाणेदार या गोगलगाई नाशकाचा वापर करावा. सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांमध्ये दाणेदार स्नेल किल 2 किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पेरून द्यावं. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार स्नेल किल प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावं. शंखी गोगलगाय प्रामुख्यानं पपईची रोपं आणि झेंडूंच्या रोपांकडे आकर्षित होत असतात म्हणून स्नेल किल गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवाव्यात त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणावर मरतात. जर हे अमिष उपलब्ध नाही झालं तर 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचं द्रावण तयार करावं. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या किंवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगलं मिसळावं. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबण्यासाठी ठेवावं. त्यानंतर त्यामध्ये थायमिथॉक्झिन 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावं. हे आम्ही शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेला पट्टा स्वरूपात टाकावं. या आमिषापासून पाळीव प्राणी लहान मुलांना दूर ठेवणं हे गरजेचं आहे. या आमिषाचा वापर हा प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिकरित्या उपाययोजना केल्यास गोगलगाईचं नियंत्रण लवकरात लवकर आणि जास्त प्रभावीपणे होऊ शकतं. अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र परभणी इथल्या 02452229000 या दूरध्वनी क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता. हाचा सल्ला तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून अशा कोणत्या विषयाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तो विषयही आम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.